समोर बसते क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते असं विधान आहे, बरोबर आहे की नाही? आता इथं काय दिलं, दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ क्षेत्रफळ दिली, दोन समरूप त्रिकोण आणि त्यांची क्षेत्रफळ दिली। पहिला त्रिकोणाचं क्षेत्रफळ 225 चौरस सेमी, चौरस सेमी म्हणजे चौरस सेमी व 81 चौरस सेमी असते। जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेमी, लहान त्रिकोणाची एक बाजू दिली किती आहे 12 सेमी, तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा। त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं दोन्ही नाही, एरिया ट्रायंगल एबीसी छेद एरिया ट्रायंगल पीक्यूआर ते दिलं, बरोबर काय आहे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते, बरोबर की नाही? मग आपण म्हणूया पहिल्या त्रिकोणाचं त्रिकोणाची नावं दिलेली असते तर बघा एबीसी पीक्यूआर वगैरे नाही दिली, मग आपण काय बोलूया पहिल्या त्रिकोणाचं A1 ए म्हणजे एरिया त्यासाठी A1 म्हणू आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी A2 म्हणू म्हणजे त्यांची क्षेत्रफळ झाली। आणि बाजूसाठी साइड हा शब्द आहे, बरोबर की नाही? मग S1 म्हणूया छोट्या त्रिकोणाला आणि मोठ्या त्रिकोणाला S2 म्हणूया, ठीक आहे? खाली लिहूया, समजा लहान लहान त्रिकोणाचे किंवा एका लहानच्या ऐवजी एका त्रिकोणाचे म्हणा आणि दुसऱ्या त्रिकोणाचे असं करूया। एक मिनिट, हे मोठ त्रिकोण आहे 225, हे छोट त्रिकोण आहे 81 आणि लहान त्रिकोणाची बाजू दिली आपल्याला, ठीक आहे? चालेल, मोठा समजायला, समजा मोठा त्रिकोण मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व लहान त्रिकोणाचे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय A1 आणि छोट्या त्रिकोणाचे काय क्षेत्रफळ संगत बाजू S1 व S2 मानू, त्यांच्या संगत बाजू S1 व S2 मानू। बघा दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ मानलं आपण आणि त्यांच्या बाजू पण मानल्या, बरोबर? मग खाली लिहूया, हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेय म्हणून प्रमेयचं नाव टाका समरूप त्रिकोणाच्या वैष्णवी ना समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावर विधान लिहिलं। आता लिहूया पाठ पुढे, त्या विधानावरून लगेच लक्षात येतं तुमच्या, आता काय लिहिणार सांगा,
दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। पहिला क्षेत्रफळ काय आहे A1 छेद दुसरे क्षेत्रफळ काय आहे A2 बरोबर। त्यांच्या संगत बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणजे S1 चा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग छेद दुसऱ्या बाजूचा वर्ग S1 वर्ग छेद S2 वर्ग। आपण हे प्रमेय म्हणून आपण हे घेऊ। आता किमती टाकूया मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय म्हणलं होतं आपण A1 म्हणलं होतं। हे पहा मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 आणि मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती दिलं आहे उदाहरण किती त्रिक संख्या मध्ये 225 आहे। मग इथे लिहूया 225 छेद छोट्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे किती 81 आहे। इथे लिहिलं 81 बरोबर। मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायची कधी वाचा उदाहरण मोठ्या त्रिकोणाचं बाजू काढायची का दिलेली आहे लहानची दिलेली आहे किती आहे 12 आहे। इथे लिहिलं मग 12 वर्ग छेद S2 वर्ग मोठ्या छोट्याची एक मिनिट हा छोट्याची दिलेली आहे का मोठ्याची काढायची ना छोट्याची म्हटल्यानंतर वरती मोठ आहे ना S1 वर्ग छेद 12 वर्ग असेल। एकपर्यंत कळलं फक्त आपण हे प्रमेयाचा वापर केला हे लिहिलं आणि त्याच्यामध्ये हे म्हणतात। आता इथं लिहूया बघा ही पूर्ण वर्ग संख्या आहे 225 ही पण पूर्ण वर्ग संख्या आहे 81 81 चा वर्ग म्हणून माहिती आपल्याला 225 चा वर्ग म्हणून माहिती आपल्याला बोला लवकर 10 वर्ग भेटा ना करा लवकर पाटपाट सांगा उत्तर सहाशे 25 चा गेले मग 225 कशाचा वर्ग आहे आवाज बरोबर आहे 15 आहे मग 225 चा वर्ग म्हणून किती आहे 15। आता लक्षात ठेवा एकचा वर्ग 1, 2, 4 3, 4, 9 आपण 20-25 पर्यंत आपण पाठ केले होते नवीच्या वर्गामध्ये लिहिले होते पण चला इथं 225 हा 15 वर्ग आहे 81 हा 9 वर्ग आहे S1 वर्ग हा कशाचा आहे S1 चा आहे आणि 12 जर वर्ग केला तर 144 आहे आणि 144 वर्ग म्हणून किती आहे 12। आता हे सगळं पूर्ण वर्ग संख्या आहे आणि इथं लिहूया आपण दोन्ही बाजूचे वर्ग म्हणून घेऊ दोन्ही बाजूची वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ। चला आता 225 चा वर्गमूळ 15 छेद 81 चा वर्गमूळ 9 बरोबर S1 वर्गच वर्गमूळ S1 छेद 12 वर्गच वर्गमूळ 12 एकच गुणाकार करा 9 गुणिले S1 बरोबर हा 15 गुणिले 12। आता S1 ची किंमत काढायची आपल्याला म्हणून 9 गुणिले 1 लावल्यानंतर भागिले होती म्हणून S1 बरोबर 15 गुणिले 12 छेद किती 9 3 कटतंय 9 आणि 15 3 कटते 3 1 3 15 पुन्हा 3 हे 12 करतील 3 1 3 आणि 3 4 12 म्हणून S1 बरोबर किती आली गुणाकार 5 गुणिले 4 आले ना वरती 20 S1 ची किंमत 20 मिळाली तुम्हाला आणि S1 ही लहान त्रिकोणाची बाजू का मोठ्या त्रिकोणाची बाजू मानली होती मोठ्या त्रिकोणाची बाजू मांडली होती
त्रिकोणाची संगत बाजू मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू बरोबर किती 20 सेमी मग सहा आहे त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीईए हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत आता समभुज त्रिकोण आहे त्यानंतर समभुज त्रिकोणाचे गुणधर्म तुमच्या लक्षात आले सगळ्यांचे समभुज त्रिकोणाचा सांगतो मी आता समभुज त्रिकोण म्हटलं समभुज म्हणजे सर्व बाजू समान समभुज म्हणजे काय सर्व बाजू समान तिन्ही बाजू एकरूप असतात समजा मी म्हटलं या पद्धतीचा त्रिकोण काढला असा आणि मी म्हटलं हा त्रिकोण आहे ए बी सी त्याची बाजू 5 सेमी आहे ए बी किती आहे 5 सेमी तर बी सी किती आवाज बरोबर आहे 5 सेमी आणि ए सी किती 5 सेमी हा 5 आणि हा 5 दुसरा एक गुणधर्म लक्षात ठेवा आता मी मध्ये समजा हा एक समभुज त्रिकोण आहे याला नाव दिलं आपण पी क्यू आर पी क्यू आर मी म्हटलं हा 3 आहे तर हा 3 हा 3 आणि हा पहिला गुणधर्म झाला पहिला गुणधर्म काय आहे समभुज त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात किंवा समान असतात ठीक आहे आता यांचा रेशो काय असेल ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर ठीक आहे एक बाजूंचं गुणोत्तर झालं आणि दुसरं आता दोन नंबरचं गुणोत्तर आपलं गुणधर्म लक्षात ठेवा समभुज त्रिकोणाचे किंवा समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो दुसरा गुणधर्म लक्षात आला आता मी म्हणेल हा ए बरोबर 60 अंश आहे त्यानंतर बी बरोबर काय येणार 60 अंश आहे त्यानंतर सी बरोबर काय येणार 60 अंश आहे बरोबर त्यानंतर पी बरोबर सांगा प्रत्येक कोण 60 अंशाचा हा विधान आहे त्यानंतर क्यू बरोबर 60 अंश आणि आर बरोबर 60 अंश बरोबर मग प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो म्हणजे एक रूप असतो खाली विधान घेऊया उत्तरावर समभुज त्रिकोणाचे दोन त्रिकोण दिले नाही फक्त एक त्रिकोण वाक्यातल्या उत्तरामध्ये त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे समभुज त्रिकोण आहे उत्तरातल्या त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे समभुज त्रिकोण आहे हे समभुज त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी व त्रिकोण डीई हे समभुज त्रिकोण आहे आणि खरी वाक्यात समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा 60 अंशाचा असतो झालं ओके लिहिला ओके आता कोण ए बरोबर किती असेल बरोबर आहे 60 अंशाचा त्यानंतर कोण बी बरोबर 60 अंशाचा कोण डी बरोबर संगती बघा इथं मी संगती लिहितो ए बी सी ची संगती डी ई एफ बरोबर आहे कोण ए बरोबर कोण डी आहे कारण हा 60 अंशाचा हा पण कितीचा समभुज त्रिकोण आहे त्यानंतर कोण बी बरोबर कोण ई असेल
आणि कोण सी बरोबर कोण एफ असेल कारण प्रत्येक कोण कितीचा आहे 60 अंशाचा बरोबर म्हणून लिहूया आपण म्हणून कोण ए बरोबर कोण डी कोण ए बरोबर कोण डी कॉमा कोण बी बरोबर कोण कोण ई कॉमा कोण सी बरोबर कोण एफ क्लियर ओके प्रत्येक कोण हा 60 अंश आता आपण बघा जर पहिल्या त्रिकोणाची तीन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोणाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात हे 1.3 मध्ये झालेला भाग ठीक आहे आता बघा काय विधान आहे पहिल्या त्रिकोणाचे तीन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात म्हणून आपण लिहिलं म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण डीईएफ समरूप त्रिकोण डीईएफ कंसात लिहूया को 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 कसोटी को कसोटी नुसार आता हे समरूप झाले क्लिअर झालं आता समरूप दाखवलं अगोदर आपल्याला समरूप दिलेले होते आता क्लिअर झालं समरूप आहे आणि खाली प्रमेयाचं विधान देऊया प्रमेयाचं विधान म्हणजे तुम्हाला किंवा प्रमेयाचं नाव लिहा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेय विधान लिहा समरूप त्रिकोणाच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून चला आता प्रमेयावरून लिहूया इथवरती लिहितो मी विधान आहे तुमच्या जवळ ओके इथे लिहितो कालिनार सगळा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयावरून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे डीईएफ त्यांच्या बाजूचं गुणोत्तर कोणती बाजू आहे ए बी आणि डीई बघा ही ए बी आणि तिची सगळं बाजू डीई बरोबर लिहिलं ए बी वर्ग छेद डीई वर्ग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर ही त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते बरोबर त्यावरून आपण हे लिहिलं आता किमती ठेवूया ज्या दिलेत आहे त्या एबीसी जसे डीईएफ किती आहे एक जसे दोन म्हणजे याची किंमत तुम्हाला एक जसे दोन दिली लिहाच एक जसे दोन बरोबर किंमत एबीची दिली का एबी बरोबर किती आहे चार आहे इथे लिहिलं चार वर्ग छेद डीईबी चार म्हणून डीई वर्गला डीई वर्ग त्यानंतरचा भाग लिहूया आपण हा एक छेद दोन बरोबर चार वर्ग सांगा सोळा छेद किती आहे डी वर्ग आता तितकच गुणाकार केला डी वर्ग गुणिले एक म्हणजे डीई वर्ग बरोबर सोळा गुणिले दोन सोळ दोन्ही 32 आता वर्गमूळ घेतलं डीई बरोबर सोळ्याचं वर्गमूळ 4 आणि दोनचं वर्गमूळ माहित नाही म्हणून वर्गमुळात किती 2 डीई मिळालं तुम्हाला 4 वर्गमुळात उदाहरण
नौ देखा त्रिकोण डी एफ नौ देखा त्रिकोण पी क्यू एफ बरोबर 20 एकक एरिया त्रिकोण पी क्यू एफ समजून घेऊया नंतर रिकव्हरीचा करतो एरिया त्रिकोण पी क्यू एफ इथं दोन त्रिकोण आहेत त्रिकोण डी ई एफ आणि पी क्यू एफ हे दोन त्रिकोण आहेत पी क्यू एफ चा एरिया दिला आपल्याला 20 एकक त्यानंतर पी एफ बरोबर 2 डीपी पी एफ बरोबर काय आहे 2 डीपी म्हणजे पी एफ हे डीपीच्या दुप्पट आहे पी एफ बरोबर काय दिला 2 डीपी आणि पुढे सांगितलं आपल्याला डीपी बरोबर एक्स मॉल हे डीपी डीपी किंवा काय म्हणला एक्स मॉल तर पी एफ किती कारण दुप्पट आहे 2x बरोबर त्यानंतर आता एवढी माहिती झाली आपल्याला आणि पुढची ऍक्टिव्हिटी बघा डी एफ बरोबर बघा डी एफ बरोबर डीपी अधिक डीपीएफ हे डीपी अधिक पी एफ म्हणजे इथं डी एफ बरोबर आता हे इथून ते इथपर्यंत एक रेषाखंड ए बी घेतला इथून ते पायापर्यंत काय रेषाखंडाचं नाव काय घेतलं ए बी आणि मधला बिंदू घेतला डी ही ए बी एम मधला डी आहे ए डी अधिक डी बी बरोबर ए बी लक्षात येते का नाही आणि इथं कोणताही रेषाखंड या पद्धतीनं रेषाखंड घेतला मी हा घेतला बी ए बी घेतला आणि इथं समजा सी घेतला याची आणि याची बेरीज केली तर ए बी मिळेल ना आपल्याला बरोबर आता इथं मग काय झालं हे डी एफ बरोबर बघा डी एफ बरोबर डी पी अधिक पी एफ इथं लिहिलं पी एफ ओके आता डीपी ची किंमत काय म्हणली बघा डीपी किती म्हणलं एक्स म्हणला इथं लिहिलं एक्स पी एफ किती म्हणलं इथं समोर होते तुमच्या 2x बघा काही तर बरोबर किती दिलं 3x दिलं आपल्याला हे एक्स अधिक 2x बरोबर किती दोन रिकामा दोन तीन रिकामा जेव्हा सर आता पुढे त्रिकोण एफ डी ई बघा त्रिकोण त्रिकोण एफ डी ई म्हणजे मोठा त्रिकोण व त्रिकोण एफ पी क्यू एफ पी क्यू यामध्ये आणि ही बाजू आणि ही बाजू समांतर सांगितली आपल्याला उदाहरणामध्ये मग समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर कोणांच्या जोड्या तयार होतात हे नववीमध्ये पाहिला पाहिजे हे दोन समांतर रेषा आणि तिला एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या संघ कोणांच्या जोड्या त्यांची नावं पाहिली होती आपण नववीमध्ये संघ कोणांच्या जोड्या युक्रम कोणांच्या जोड्या आणि अंतर कोणांच्या जोड्या बरोबर समजा इथं नाव दिलं आपण ए बी सी डी हा ई एफ जी आणि एच बरोबर का आता इथं युक्रम कोणांच्या जोड्या डी ई लक्षात घ्या डी ई युक्रम को सी एफ युक्रम को आता त्यानंतर हा बी आणि ई संगत लक्षात ठेवा त्यानंतर ए आणि एफ संगत कोण त्यानंतर डी आणि जी संगत कोण त्यानंतर सी आणि एच संगत कोण त्यानंतर आता हे मधले बनले डी आणि एफ हे आंतर कोण डी आणि एफ का झाले आंतर कोण आणि सी आणि ई आंतर बरोबर आता येऊया आपण इथं पहा त्रिकोण या दोन त्रिकोणामध्ये कोण एफ डी ई बघा एफ डी ई
एफ डी ई हा कोण कोणता कोण कोणाशी सगत कोणांची जोडी तयार करतो वरचा आणि खालचा हे पहा हा कोण आणि हा कोण कोणते कोण आहे सगत कोण आहे इतरला हा कोण कोणता येणार आहे हा कोणी मग याचं नाव सांगा कोण एफ पी इथे लिहिलं कोण एफ पी क्यू संगत कोण आता पुढची जोडी पहा एफ ई डी बघा एफ ई डी आता याची संगत कोणाची जोडी सांगा ही जोडी आहे एफ क्यू पी इथे लिहिलं एफ क्यू पी हे संगत कोणाच्या जोड्या झाल्या त्यानंतर हे दोन कोण जर जोड्या एकरूप असतील तर त्यांची ही संगत कोण त्रिकोण कशी झाली समरूप झाली मग कोणत्या कसोटीनुसार खो कसोटीनुसार समरूप झाली इथपर्यंत ओके आता बोलूया समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते हे प्रमेयाचं विधान आता इथं वापर करूया आता बघा तीन एक्स आणि दोन एक्स तीन एक्स कोणतं हे पाहिजे तीन एक्स हा डी एफ आणि दुसरं काय आहे दोन एक्स दोन एक्स म्हणजे कोणती बाजू पी एफ इथं या बाजूंची नाव तीन एक्स कोणत्या बाजूच आहे डी एफ आहे इथं लिहिलं डी एफ वर्ग छेद दोन एक्स कशाचं नाव आहे पी एफ वर्ग किंवा एफ पी वर्ग पी एफ वर्ग आता इथं किमती ठेवून त्याची किंमत काय मिळेल हे डी एफ तीन आहे तीन एक्स आहे त्याचा वर्ग केला हे एक्स आणि एक्स कटून जाईल तीनचा वर्ग नऊ हे एक्स कटला दोनचा वर्ग किती ओके आता पुढची स्टेप हे बरोबर नऊ छेद चार आहे एकच गुणाकार केला किंवा हा एफ पी क्यू भागीला आहे याच्याकडे आल्यानंतर गुणिले झालं म्हणून इथं काय आलं त्रिकोण एफ डी ई बघा त्रिकोण एफ डी ई बरोबर हा नऊ छेद चार हे भागीला एफ पी क्यू चं इकडे काय झालं गुणिले एफ पी क्यू झालं इथे लिहिलं मग गुणिले एफ पी क्यू चला नेक्स्ट स्टेपला नऊ छेद चार गुणिले एरिया त्रिकोण एफ पी क्यू दिलेले तुम्हाला प्रश्नामध्ये माझा प्रश्न कट झाला मला किती आहे त्रिकोण एफ पी क्यू किती दिला एरिया त्रिकोण एफ पी क्यू म्हणजे पी क्यू एफ दिलेला पी क्यू एफ किती दिला वीस दिला पी क्यू एफ म्हणजे एफ पी क्यू तो दिला वीस इथं लिहिलं वीस चार कट केलं वीसला चार एक चार चार पंचे वीस इतर आले नऊ गुणिले पाच किती नऊ पाचा पंचेचाळ हे रिकामी जागा नऊ पाचा पंचेचाळ हे कुठं कळवी म्हणून एरिया त्रिकोण डी पी क्यू ई बघा डी पी क्यू ई म्हणजे या चौकोनाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आता या चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करणार आहे या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळामधून हा छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केला म्हणजे तुम्हाला हा चौकोनाचं क्षेत्रफळ मिळालं आता मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले आपल्याला काढल्या कोण आता एफ डी ई बघा एफ डी ई काढलं आपण किती आला पंचेचाळीस आला आणि एरिया त्रिकोण एफ पी क्यू दिलाय एफ पी क्यू दिला वीस तीच आहे का पी क्यू एफ वीस आहे ना पी क्यू एफ बरोबर आहे वीस आहे मग इथं आलेला एफ डी ई तो दिला पंचेचाळीस आणि एफ पी क्यू तो आहे वीस पंचेचाळीस मधून वीस गेले राहिलं किती पंचवीस म्हणून शेवटचं उत्तर लिहूया पंचवीस स्क्वेअर चौ सेमी पंचवीस चौ सेमी एक आपल्या
पंचवीस चौक से ये तो 8